रिपोर्ट खे पाला खबर ना तो अपियर जता ना तो खबर ना केस भीतर आसा का भायर मारली खबर ना ऑर्डर किने जाला फाइनल की सुद्धा खबर ना पण हे तुम्ही आता फोर्टनाइट मीटिंग घेतात हे डिस्कस करिनात तुम्ही नाका जाल्ले हाऊस नंबर दिवपाक डिस्कस करता हे ऑलरेडी डिस्कस करिना आता तिथे सुरोड बांधलो म्हणून तुमका हे केलं तुमका पीसीबींच्यान येला लेटर हा पीसीबींच्यान आमका लेटर हाडचे पडले तुमका हा त्या वॉर्डाची पंच कोण पंच मेंबर कोण त्या वॉर्डाची हा तू मग तुका तुका तुझ्याकडे पाहून असली कंप्लेंट मग केन्ना तर इन्स्पेक्शन ते आज कितले दीस जाले 8 दीस जाले रोड हे करता म्हणून आणि आख्खी गल्ली जाली आख्खी बस्ती जाली इल्लीगल घरा तुका दिसता काय ना ती पयले आसू तुवें रिपोर्ट केला तू पयल्यान पयल्यान हे केलं पण आता ही न्यू बॉडी आहे तीन महिने झाले पांच महिन्यान तुमका अजून अजून थंयसर ग्राम सभेक त्या बस्तीचे उलयले हा मुशीर इल्लीगल घर आयला म्हणून ग्राम सभेक डिस्कशन जाल्ले हा आम्ही आरटीआय घातलेले हा तुमका कळना की बाबा थंय इल्लीगल घर आयल्यात आता येदे व्हडलो रोड झालो थंय इल्लीगल आणि येदे व्हडलं आता कार उजो लागलो किती केलं तुम्ही एक्शन किती घेतला किती एक्शन घेतली तुम्ही तुम्ही आता फोर्टनाइट मीटिंग आता आज तरी डिस्कस केलं तुम्ही किती डिस्कस केला आता नोटीस म्हाका सांग तू परतो नोटीस काढतलो परतो जे स्टेबल हे हे जे स्टेक असा एका तू कित्याक अपियर जायना स्क्रॅपयार्ड बिझनेस होत स्क्रॅपयार्ड इज इटसेल्फ इज अ बिझनेस भीतर आणि कसा बिझनेस भीतर के भांगार विकतो तो स्क्रॅपयार्ड इज अ बिझनेस तिथून आणि तू बिझनेस कसलो आहात किती इन्स्पेक्ट करता स्क्रॅपयार्ड इज अ बिझनेस ते हे नु ते घर नु ते बिझनेस तो आता ह्या फुडें तुम्ही परतें इन्स्पेक्शन तुमचे इन्स्पेक्शन केल्ले हा हे सगळे केस फायल झाले हांगा पळय परतें इन्स्पेक्शन किती केलं तुम्हाला एक्चुअली किती हांगा ते काम आम्ही आता किती कन्फर्म केला की आम्ही सगळ्यांनी भीतून वचन भीतर वचपाची गरज ना एक्चुअली कसं तुम्ही आय एव्हरी टाइम भीतर वयता पण कोणी तुम्ही बाहेर येऊन काय करता आणि सगळ्यांना खबर आता हांव सांगता किती आम्ही तितला बॉडी सगळ्यांनी वयपाचे त्यांचे किती हाडू ते उडेता त्यांचे सगळ्यांना खाली मारपाचे फायन किती मारतले डेमोलिशन कर डेमोलिशन ऑर्डर कसे ऑलरेडी ते कोर्टात 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 डीओपी चालता ते हा आता डीओपी चालता त्याला सेक्रेटरीची पावर हा ती खबर हा तो मला सांग ॲडव्होकेट आता किती करता त्याचं खबर ना पंचायतीचा ॲडव्होकेट आहे पंचायती आहे केस कोण घालता आता गेली पंचायतीन गेली फाल्यां आता एका कितली वर्सां हांगा स्टे ऑर्डर म्हणून एव्हरी टाइम आरटीआय स्टे ऑर्डर येता सेक्रेटरीच्या तुमचो जो हे आसा ॲडव्होकेट आसा तो ॲडव्होकेट केस व्हरता फुडें काय किती करता हियरिंगाक वयता काय ना तेजेर उलयता पहिलो ॲडव्होकेट आम्ही करला तो आमका कळलो की आम्ही ॲडव्होकेट तो चेंज केला आता केसी वचोंक ना कळो म्हणजे केसी वचोंक ना तो सांगता तो सांगता हांव सांगना न्हू केसी वचोंक हे सेक्रेटरीचो मॅटर आसा सेक्रेटरी उलो न्ही तो केसी वयतालो काय ना ना हे सेक्रेटरी पळोवपाक जाय पंच बॉडी चेंज जायत रावत न्ही तुका टाइम जालो हांगा देड वर्स जाले
तितून कितें आसा मागीर तेंच्यान तो एडवोकेट चेंज कर कपील केरकर म्हणटा तेका केसी दिल्या तो ते केसीक वयता आतां ह्यो सगळ्यो आमच्यो केसी तो पळयता त्यो सगळ्यो केसी हाडून तेजे कडेन दिल्या तो उलयता ते केसी इन्स्पेक्शन करून परतो फ्रेश हे मारनाका तुम्ही तेंका परतो केसी वचपाक तुम्ही चार्ज दितात परते तुमचो स्टे ऑर्डर हाडटलो ही केसी आहा पळय हे पयली सॉल्व करा इन्स्पेक्शन करून जर हितून एकावनातले जर तुमकां आनी 15 जाण आनी मेळ्ळा तेंचेर फ्रेश घाला तुम्ही इन्स्पेक्शन आम्ही बाहेर काढला सो बिझनेस आता वाढयला जर आता दिसता आमकां तेजेर डम घेवन आमी डायरेक्ट वाडयलो तो बिझनस वाडोवना ना पण तो एक स्क्वेअर मिटराचेर सुद्धा एग्रीकल्चर लँडान जो बिझनस आसा तो इल्लिगल तो वाडयलो ना देट डजंट मॅटर तेजेर ऑलरेडी केसी आसा ना केसी आसा कित्याक 2007 ही केसी हांव झगडटालो स्क्रॅपा 2007 वेळ हांव तेन्ना म्हाका भितून उडयलो हेच स्क्रॅपा खातीर तेन्ना आसून तू आता 5 वर्सां आहा तुवें किती फॉलोअप करूंक ना तुका खबर एका तरी केसीचो स्टेटस सांग म्हाका एडवोकेटाचे पयलीच आसलो तेणी तो फॉलोअप करिनासलो कित्याक रिप्लाय दिनासलो त्याच्या उपरांत एडवोकेट चेंज केला आमची बॉडी चेंज झाली एका माझ्या हिसपान म्हाका दिसता अंडर सेक्शन 66 तुमचे बरोबर बॉडीन 66 नोटीस काढली डेमोलिशन पण आयकून घे माझे जेन्नाची आता मॅटर केन्ना तर असं पण 13 बॉडीन डेमोलिशन ऑर्डर काढली तो डेमोलिशन ऑर्डर सेक्शन 47 आहे बरोबर सेक्रेटरी तुका पॉवर मेळटा मागीर फॉलोअप करपाचे पुढे डेमोलिशन ऑर्डर पंचायतीन बॉडीन काढून सेक्शन 47 तुका दिलं 47 फिचर मागीर हांव इम्प्लिमेंट 47 तुका दिले आता 66 किती म्हणता पुढे द ऑपोजिट पार्टी मागीर स्टे हाडटा एक्स पार्टी 66 बरोबर एक्स पार्टी स्टे हाडटा आता आन्सर किती ही स्टे किती लिमिटेड आसा 15 दीस 1 महिनो 6 महिनो किती स्टे ऑर्डर असता त्याचे बरेले असतात बरोबर स्टे ऑर्डर ती आता पुढे एक्सटेंड कशी जाता स्टे सांगता कित्याक ती आम्ही मॅटर पळयला पंचायतीची कित्याक तुमचो जो सेक्रेटरी तो सॉरी एडवोकेट असता पळय तो फॉल्टी असता आणि तो अपियर जायना ना ती अपियर झाला एक्स पार्टी मागीर दुसरी पार्टी येणार म्हणून ते ऑटोमॅटिक कंटिन्यू जाता आणि तसेच आन्सर झाला आणि तुम्ही पिशाबळ किती केली सगळे पंच मेंबरांना तुम्ही ऍडव्होकेटात पैसे दिताले बिलां येतली त्याची तुम्ही तुमचे रिपोर्ट घेणार स्टेटस घेणार किती पावला खोय पावला किती हे कितली हेरी जाला तुम्ही ग्राम पंचायत पैसो ऍक्च्युली यूज करू नाका त्या गजाली सारखे करूंगा आम्ही डिओपी मॅटर बाकीच्या पंचायतना हँडल करतात आता सध्या पण आता सध्या तुम्ही किती करू शकता तुम्ही आता इन्स्पेक्शन करता म्हणता न्हू पळय त्यांनी त्याचे स्टेटमेंट लास्ट किती आहे ते रिकॉर्ड करून जाय त्यांनी आता लास्ट स्टेटमेंट किती दिले असतले आपलं हे बिझनेस हा बायडी लायसन हा ते गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आमची गोंयचे काय त्या परमिशन देऊ शकना आमच्या गावात तर खंयचे खंयचे हाडला तर कर्नाटका बेळगाव किती हाडला तर तिथे लायसन तसे ते किती रिप्लाय दितले तर त्यांना तुम्ही किती करू नासले त्यांना किती करू नासले तुम्ही स्टे किती असून राहिलो त्याचे स्टेटमेंट रिकॉर्ड करून झालं की तो आपण काय अजून करू ना किती परमिशन आहात ते घ्यायचं असं असतं किती स्टेटमेंट पण आता सध्या तुम्ही वाढला की त्यांनी एक्सटेंड केला आणि तो बिझनेस चालू असा सो त्याचे रिटर्न स्टेटमेंट किती आहे तुम्ही पळवून राहिले आणि तो जो स्ट्रक्चरल चेंजीस किती चेंज करता पण स्क्रॅपयार्ड जो दिसला 100 स्क्वेअर मीटर आता 200-300 पाव लागतलो तेगे थंयसर कंटेंट ऑफ कोर्ट घालून जातले सारखे जे आम्ही केसीचे त्यांचे इलिगल कन्स्ट्रक्शन असेल आम्ही केसी घेतात त्यांचे स्क्रॅपयार्ड म्हणा ना कित्याक आम्ही त्यांना परमिशन दिवं ना थंय गेले आमकां डम दिले आम्ही हेच्या पयली खूप ऑथॉरिटी कडे गेले हेच्या पयली पण फायनली कडे ते सगळ्या का पोर्टो सगळे तुमचे मिस्टेक किती झाले तुम्ही लायलो सेक्शन 66 बोमा पंचायतीन 14 स्क्रॅपयार्ड केली 14 विदिन 1 इयर आम्ही कंप्लेंट घालू पंचायतीन डेमोलिश केली सगळे वयतले डीओपी त्यांच्यानी पुढे वचून त्यांच्यानी सिरियसली मॅटर फॉलोअप करून ऍडव्होकेटाक सारखो हे करून त्यांच्यानी डेमोलिश केली हांगा ते सांग ना हांगा केन्नाच्यानी स्क्रॅपयार्ड आसा
तुम्ही गुगल अर्थाचेर तुम्ही पळया तुमचो कोलवाळचो प्रोग्रेस कसो जाला तो थंय स्ट्रॅप यार्डान. बरें, स्ट्रॅप यार्ड एक जाली थंय आतां बसती जा, घरां जाल्या, फाल्यां थंय स्पोट जाल्यार मरतले कोण? ते कोणूय जाव, ते गोंयकार जावं भायले जावं, मरतले पयली ते. ह्या मॅसिव्ह लेवलाचेर थंय जाला आनी तुमकां आतां 6 महिने जाले. तुमी 6 महिन्यान पयली कोलवाळचे पंचायतीन पयलें काम करपाक जाय आसलें, थंय वचून तुमी स्ट्रॅप यार्डाचे हे केसी फॉलोअप करपाक जाय आसले. कित्याक कोलवाळे इज नोन फॉर स्ट्रॅप यार्ड. कोलवाळे राम मंदिराक लागून आतां फेमस ना. हांव रावला 20 वर्सां 22 वर्सां कोलवाळे, म्हणून म्हाका मोग आहा जमनीचो. तुम्ही परमनंट रावन तुमकां ना, आमकां येवचें पडटा हांगा, धावत आनी कंप्लेन घालचें पडटा आनी ग्रामसभेक उलोवचें पडटा. हे तुम्ही पयले काम कसलेंय करून आयले पंचायत बॉडीन. तुम्ही थंयसर इल्लिगल बसती जाले येदी व्हडली मुशीर, तेंकां तुमी सगळ्यांक घर नंबर दिल्यात. तेंचे कोणे पंचानूय तुका लागता ते, तुवें अजून मेरेन थंय कंप्लेन घालूंक ना सीसीबीन वचोन इल्लिगल जाल्या म्हणून. तुवें रेवेन्यू मिनिस्टरा कडेन ना, रेवेन्यू डिपार्टमेंटाक मामलेदाराक कलेक्टराक तुवें बरोवंक ना थंय लँड चेंज जाला म्हणून. कोणे ना मॅडम, तुका निवडून हाडल्या, तुजी ड्युटी तुज्या वॉर्डान कितें इल्लिगल जाता ते रिपोर्ट करपाची. तुवें केला रिपोर्ट, कितली घरां जाली थंयसर. आतां थंय फक्त बीजेपीक 750-780 मतां बीजेपी पडटा म्हणून तुमी ओगी आहा. आ कोणाची मताची? सगळे मायग्रंट. तुम्ही म्हणटा हांगा रामभूमी आहे, रामभूमीन रावता कोण ते तुम्ही पळया? रामाचे देवळ असा, रामाची रामनवमी करता आम्ही, थंय भरला कोण ते लोक पळया? तुम्ही आमी पळय, तुम्ही एज अ पंच मेंबर आमी तितलेंच सांगता तुमकां की तुम्ही जी ड्युटी करपाक जाय 5 महिन्यांची ऑन प्रायोरिटी. आमचे कितलेशेच व्हिडिओ आसा, आमचे कितलेशेच ग्रामसभेच्या भुरग्यांचे व्हिडिओ आसा, कितलीशीच लेटरां गेल्या. तुमकां क्लियर कट सांगला हांगा इल्लिगल चलता, इल्लिगल बसती जाला, इल्लिगल स्क्रॅप यार्ड जाले. पण अजून पर्यंत उजो लागलो म्हणून तुम्ही जागी जाल्यात, आनी जागी जाल्यातूय म्हाका खबर ना. पूण एक तुमकां इतलेंच सांगपाक सोदता की हे मॅटर आमी सोडपाचे ना. आनी जे पंच मेंबर तुका लागता आनी कोणाक लागता पळय तेंचेरूय कितें घालपाक जाय पळय व्हायलेशन, ते आमी घालतले. कित्याक तुमी सुशेगाद बसो ना, ही तुमची ड्युटी करिना. पंचायत एकट्यान सुद्दां वाचूंक नासतलो हांगा. वाचला तुवें पंचायत? तुवें वाचला रे पंचायत? खंयच्या सेक्शनान हे आतां हे करपाचे सांग म्हाका. खंयच्या सेक्शनान? म्हणजे म्हाका जे दिसता ते हांव उलयता. दिसपाचे ना, तुम्ही हांगा बसल्यात म्हणजे पंचायत एक्ट तुमकां सगळ्यांक खबर आसपाक जाय. कित्याक म्हणून अशें प्रॉब्लम जाता. पंचायत एक्ट आसा बरयला न्हू, त्या प्रमाणे कितें आसा न्हू पंचायतीच्या एक्टा प्रमाणे कितें पंचायत पंचायती एक्टा प्रमाणे बरयल्ले जाल्यार हांगा रस्त्याचेर इल्लिगल चलचे नासले, येदी व्हडली शेतां कन्वर्ट. आयक म्हाजे कोमदार लँडाचे इतले इल्लिगल जावचे नासले. कन्वर्ट करपाचे सांगा ना. बरें कन्वर्ट आयक, कन्वर्ट इल्लिगल कन्वर्ट. तूं ओरिजिनल प्लॅन कर, तूं ओरिजिनल प्लॅन कर. सेटलमेंट ना म्हणून घातले घातला तो प्रश्न ना. पळय भितर दोन गजाली आसा. इल्लिगल एग्रीकल्चर लँडाचेर बांधकाम केला ते सेकंड. कशी उडोवंक ना? आनी तुम्ही कंप्लेनी कितले घातले? कोणाचे घातले? पिशीबीन दिला. आता रोड जाला पळय, तेजेर रोडाचे आमकां आमकां हाडचे पडले. बरें, तूं खंयचो S1 S2 S खंयचोय झोन हाड, खंयच्या तरी झोनान गोंयांत स्क्रॅप यार्ड घालपाक परमिशन मेळटा. ते सेटलमेंट ना म्हणटा मरे. सेटलमेंट फॉर नॉट फॉर हे स्क्रॅप यार्ड. खंय म्हटला खंयची शेतां उरल्या? तुका रिजनल प्लॅन पळय मरे, कितली शेतां उरली? कन्वर्ट मरे बाबा, प्लॅन पळय रे बाबा. हांव दाखयता, तेच सांगता. आमी कन्वर्ट करूंक ना तो. खंयची शेतां करून दाखयता? कितली शेतां आहा ती, कितली कन्वर्ट जाल्या ती, डिप्लेन दी. हो पळय, आतां तूं कन्वर्ट केला म्हणटा पळय, हो जो रोड गेला पळय इतलीच कन्वर्ट जाल्या, इतलीच रोडा सायडीचे. आनी हे सगळे काय काय म्हाजे पावर ग्रिडा सकयल हे सगळे हांगा न्यू प्लॉट जाता. तुमकां खबर आसा खबर ना? कंप्लेन येतली 2 दिसान तुमकां. ह्या हांगा सर्वे नंबर 182 आहा पळय, हेतून न्यू हे येता, न्यू प्लॉटींग जाता. ओके, तुमच्या फॉर इन्फॉर्मेशन आतांच सांगता तुमकां.
ही सगळी शेतां आयक मरे तू सांगता पळय कन्वर्जन हे रोडा सायडीचे फक्त कन्वर्जन आणि सगळी शेतां घरां एक तरी कंप्लेंट तुमची केला एक घराची बांधण्याची सगळ्यांक हाऊस नंबर दिला हांव चॅलेंज करता दिवन आल्या आमच्याकडे आरटी हा न्हू तुम्ही दिल्ली माझं आयस सुद्धा मिटिंग सगळ्यात ते मुशी सगळ्यात राजा तो उरलेले काय ना थंयसर 3000 मतां झाली हा आता तुमकां एक सांगता तुम्ही थंयसर आता एक्शन जी तुमची जातली स्क्रॅप यार्डा एक जाले तुम्ही फॉलोअप करपाक जाय ते सांगले ती इलिगल घरां आसा आता इलिगल रोड झालो तुमचे अजून इन्स्पेक्शन जावंक ना टीसीपीच्यान तुमकां आमकां लॅटर हाडचे पडले आमकां मिनिस्टराक फोन मारचो पडलो त्याच्या कडल्यान आमकां ती ऑर्डर हाडची पडली कित्याक थंय स्क्रॅप यार्डाक उजो लागलो म्हणून आमकां हाडवचो पडलो तेका सांगता पावर की सेक्युरिटी म्हणजे रोडात पडना न्हू पळय सेक्शन 65 म्हण आहा हा तू वाचता सेक्युरिटी सांग म्हणा रॉंग जाले ना सेक्शन 65 ऑफ गोवा पंचायत राईट पावर ऑफ पंचायत एज टू रोड ब्रिजीस एक्सेट्रा कळ्ळें न्हू तू डेप्युटी सरपंच सरपंच म्हाका खबर ना डेप्युटी हांगा तुका फूल बरो सेक्शन आहा तिकडे कशें रोड करप कितें कोण जर दुसरो आता परमिशन नासतना कितें करता न्हू तुका सेक्शन 65 आसा कळ्ळें न्हू फूल वाचून जाल्यार वाचून नाका तुका भरपूर व्हडलो आहा कितें ऑल विलेज पंचायत एंड ब्रिजीस देर ऑन कार ट्रेन वेल एज टू पब्लीक रोड पंचायत जी पब्लीक जाण येता रोडान येता ती लेआउट कसो आसपाचो लँड कन्स्ट्रक्ट न्यू ब्रिज ब्रिजू येता तितून वायड ओपन कसो कितें आसपाक जाय आनी प्रोडक्ट नो रोड ब्रिज शॅल बी डायवर्टेड डिसकंटिन्यू क्लोज बिफोर द पंचायत पब्लिश इंटेन्शन ऑफ डुईंग सो म्हणजे पंचायती परमिशन नसताना तू काय करूंक शकना रोड कसो आसपाक जाय कसो कितें खंयसून वचपाक जाय कसो डायवर्ट करपाक जाय तो रोड जाय जालो पण तुका 6500 पावर आहा सेक्शन 65 बरयला आनी जर तुका दिसता हो सेक्शन 65 रॉंग नाल्यार 65 रॉंग आहा तेज्या फुडलो म्हाका 66 येता 65 रॉंग आसा जाल्यार तुमी बीडीओ जाल्यार डीओपी कोण आसा पळय तेंकां विचारपाचें सेकंड गजाल ही आतां तुमी हें आहा न्हू हे इतले स्टे ऑर्डर आहा पळय तुमी स्क्रॅपयार्डाचे घालूंक ना हे केसीस 66 कितें म्हणटा डायरेक्ट म्हणटा 66 तुका वाचता रेग्युलेशन ऑफ इरेक्शन ऑफ बिल्डींग्स म्हणजे घर आतां हांवें घर बांदलां एक फ्लोर दोन फ्लोर कसलेंय घर आरसीसी नाल्यार कितें स्टिरायचें कसलें घर आ तेका 66 लागता तो सेक्शन सारखे सेक्रेटरी स्क्रॅपयार्ड बिझनेस करता तेका लागना बिझनेस इमिजिएटली आयज कोर्टान मिटींग जालो मरे इमिजिएटली सेक्शन 70, 71, 73 तीन सेक्शन आसा ते वाच सेक्रेटरी पुलीस जाय डीजीपी फोन मारा कोणाक मेळपाचे एमएलए कडेन वचो लॉक मारा आनी सगळे बंद कर जाता जाले तुमचे कडेन कित्याक आमचो भुरग्यांक सपोर्ट जाय आमी भुरगीं आहा सेक्शन सांगता तुका सेक्शन 69-70 ते वाच मातशे म्हाजो स्क्रॅपयार्ड आहा म्हाका जर लेटर तुका केले सगळे सारखे आहा म्हाकडे गव्हर्मेंटान हांवें कशें करून हाडले पोल्युशन कंट्रोल बोर्ड हाडले टीसीपी हाडले सगळे हाडले तूं म्हाका ट्रेड लायसन्स खंयच्या सेक्शनान दिल्लो 70-71 बरोबर इतली जाल्यार 51 चलता विदाउट लायसन्स तुमी दिला आमकां ना सांगता मरे शुक्राबेन नो परमिशन काढले ओम प्रकाश कश्यप नो ग्रांटेड निधा बनसुर नो ग्रांटेड सर म्हणून नो परमिशन काढले नो परमिशन काढले सो हे ना खंय ना खंय तुम्ही सेक्शन रॉंग आहात घाले 66 परस्यू करा तुम्ही आम्ही करता साइड बाय साइड तेगे तुम्ही तेगे डायरेक्ट वसन सीट तुमका डायरेक्ट तर आयडा आणि सरपंच तुका एक्झिक्युटिव्ह पॉवर आहा एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे काय टाणू एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे पांच मेंबर किती लाड नाव जण आहा हा तिंका विदाउट कन्सल्टिंग यू कॅन गो अँड डू इट तेका म्हणून तुझो एक्झिक्युटिव्ह पॉवर 64(1)(j) जे सेक्शन आहा सॉरी 64 आहा तुम्हाला खूप हाय एन्क्रोचमेंट आहा पण 1(j) ते के आहा सर 1(j) के आहा सर ना 64(1)(k) आहा तुझो डायरेक्ट कोण जो एन्क्रोचमेंट करता कोणी असो तो पब्लिक प्लेसीचेर कितें आतां आमी कम्युनिटी एग्रिकल्चर लँड म्हणटा न्हू कोणूच तुका डायरेक्ट पॉवर आहा सेक्रेटरी सरपंच काय ना ती केन्ना सुटयेसून येतली खबर ना म्हणजे तूं आतां डीम सरपंच तूं एक्झिक्युटिव्ह पॉवर तुवें करपाचो अशें ना की डेप्युटी सरपंच ती येतली काय ना तुका आतां रायट आहा करपाक आतां तशें फोर्टनायट मिटींग सुद्दां लागना लॅटर सुद्दां लागना तुका
सारे सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह पॉवर सेक्रेटरी मागीर सेक्रेटरी पॉवर एक्झिक्युटिव्ह कसं असतात मिटिंगेन त्या डिसाईड केले मागीर ते आणि सेक्रेटरी फुडलो पॉवर तुका किती हा तर ही काय करना न्हू आमका रिपोर्ट जर कोण करना सेक्शन 113 असा सेक्शन 113 असा कोणतो डेप्युटी सरपंच सरपंच आणि पंच मेंबर इलिगेटली प्रमोट करता न्हू मागीर एकूच काम करतो साधे एक लेटर आमका दी अंडर सेक्शन 113 आमका रिपोर्ट दी तू फुडले काम आम्ही करता डिस्क्वालिफाय अंडर सेक्शन 10 आम्ही करता फुडले काम तू रिपोर्ट दी तुमका कायद्याची माझ्या सांगला आम्ही सारखे असे पावत ना न्हू वाचपाक जाय त्याकाच लागून कळना जर तुमका जी पर ट्रेनिंग दिता थंयसर परत ट्रेनिंग मागपाक जाय उलय फुडें कितें आसा तुमचे आनी कितें एकदा आम्ही एनजीटी ऑर्डर प्लेस केला येते एनजीटी ऑर्डर आहा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल तिने क्लिअरली 11 तेची ऑर्डर आहा तिने क्लिअरली मेन्शन केलं खंयच्याच गांवांत विलेजीन आणि म्युन्सिपल ज्युडिक्शनान स्क्रॅपयार्ड हो बिझनेस चलोवंक शकना पण खंय तू इंडस्ट्रियल इस्टेट ना ते लायसन्स तुमकां मार्क केलेले काय तुमकां आसा आतां इनवर्ट करतले आमी कळ्ळें न्हू आणि बाकीच्यानूय केला आणि हे सगळे ऑथॉरिटीज आहात मार्क केला तुमकां सेम तुम्ही लेटराचेर सेम आम्ही मिनिस्टरांक मार्क केला जितले मिनिस्ट्रीज पडटाय तितल्यांक मार्क केला पोल्युशन कंट्रोल बोर्ड मागीर फॉरेस्ट हे टीसीपी तुम्ही कॉपी करून तुम्ही तुमचे तुम्ही धाडा हा अजून एक कन्स्ट्रक्शन चलता ना सांगता चलता आणि एक सुद्धा ते कन्स्ट्रक्शन आणि येऊक जायना परते मॅडम मागीर म्हणू नका की आम्ही तुमच्या अगेन्स्ट डिस्क्वालिफिकेशन घातले आम्ही तुमच्या हा तुका नावान नकळो सुद्धा पण एकूच सांगता की तू ते पोझिशनार बसला ते पोझिशन आमकां मॅटर करता आणि सेक्रेटरी तुकाय सांगता की तू ते हांव तू देड वर्स जालो तरी हांगा न्हिदला पळय ते जागो जा मातसो गडबडीत ना सोडा हाडटा मात कोणाक हांसपाची गजाल न्हू आमच्या कोलवाची वाट लायल्यात तुम्ही हक केल्यात थंय कोणाचो तो पळया थंय लज दिसपाक जाय तुमकां आमकां न्हू हांव कोलवाळे रावना ह्या कोलवाळे पळोवन थंय कितें जाता पळय आमचे काळीज रडटा हांगा तुका कांय न्हू तूं ट्रान्सफर घेतलो आनी खंय वयतलो आणि हे विदाउट सेटिंग हे कांयच चलना हे हांव सांगता विदाउट सेटिंग हे ते व्हडले चलपाकूच शकना जर जाल्ले जाल्यार तुमी गव्हर्नराक मेळपाच्या तुमी डीजीपीक मेळपाच्या तुमी सीएमाक मेळपाच्या तुमी रेव्हन्यू मिनिस्टराक मेळपाच्या अजून कोणाकूच तुमी मेळोंक ना तुमी एनजीटीन वचपाच्या तुमी कोर्टान वचपाच्या गेल्यात ना हे सगळे सेटिंग हांगा चलता ही सेटिंग आता कशी बंद करपाक जाय पळय ती आरजी करतली हे सांगता मागीर सांगू नाका आम्ही राग काढलो म्हणून आमी तुमचे राग काढले ना कदेलीचेर बसल्या पळय ते कदेलीचे राग काढलेले तुम्ही इंडिव्हिज्युअल कोणा आमकां फरक पडना कोणाचे सोयरे मामा मामी आमकां वी डोंट केअर ह्या रामभुमीन हे जावपाक जायना असो जावपाक जायना हे रामाचे स्थळ आसा आमी रामाक मानता आमी त्या देवळांत गेला कीर्तन ऐकला सगळे केला पण त्याच्या भुमीन हे कितें चलता पळय तो देवूय बाप तुमकां करतलो तो करतलो पण आम्ही तरी सोडपाचे गोयच्यान भुरग्या हजार भुरगे हांव हजार भुरगे हांव हाडटालो आनी जर तुमच्या कडेन जायना आयज प्रत्येक आनी जर जायना मॅडम एक सांगता तुका जर जायना कोलवाळच्या प्रत्येक घरान हांव भोवन आपयता लोकांक एव्हरी इंडिव्हिज्युअल घर नाव भोवता एक सकाळचे आमच्या कोण बसले त्यांच्याच घरान कोणाचेर तरी रेप जातलो त्यांना मागीर मोव मारतले ते कसले क्रिमिनल रावतात फुडें मुशिरान जाला थंय आनी वचो तरी जाता गोंयकारान वचोंक तरी जातले भितर किती परिस्थिती केल्या फक्त ते कोलवाळकरांक दिसना एक दीस एक काम करया मॅडम एक काम सांगता तुका नोटीस काड एक दीस पब्लिक अवेअरनेस करया सगळ्या गांवांक घेऊन थंय दाखवया गांवांत किती जालं ते कोणाने लोकांक रामभूमीची किती अवस्था केल्या पळय ती दिसोनी बेश्टे जय श्रीराम म्हटले म्हणून जावचे ना अयोध्या राम हा म्हणून हांगा रामांक विचारपाक चलचे ना ते बीजेपीकूय सांगया की अयोध्या राम असा तो असा हांगा कोलवाळेकडे राम हा तो राम तितकोच इम्पॉर्टंट हा आणि त्या रामाची जन्मभूमी तितलीच इम्पॉर्टंट आहे आमकां हांगा हे सांगया मातशें तेंका आख्खे गांवांत घेऊन या थंय कोणी आणि तुम्ही जर जायना तुमच्या कडेन आम्ही व्हरतले आरजी आख्खे गांव हांव भोवतलो वाड्या वाड्या घराघर आणि लोकांक दाखयतलो पंच मेंबर कितें करतात ते मागीर आमकां सांगू नाका आनी सगळ्यांचेर तुमकां आतां हे जाला रिकॉर्डाचेर हे सगळे दिलात हे जर तुमी एक्शन घेयना तेंचेर एक्शन हितून कोणाक कोणाक लेटर आहा तें सांगता तुमकां कलेक्टराक आसा मामलेदाराक आसा चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टाक आसा तलाटीक आसा मेंबर लेजिस्लेटिव्ह टीव्ही कॉन्स्टिट्युन्सीचो आमदार आहा तेका आसा तुमकां आसा विलेज पंचायत पोल्युशन बोर्डाक आसा चीफ टाउन प्लॅनराक आसा कॅनल ऑफिसराक आसा डायरेक्टर ऑफ पंचायतीक आसा डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चराक आसा आनी
फायर एंड इमर्जन्सी हे जाले मागीर हे पळय मागीर परत चीफ प्रिंसिपल चीफ इंजिनियर आसा चीफ इंजिनियर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आसा पीडब्ल्यूडी आसा चेअरमॅन ऑफ बायोडायवर्सिटी कमिटी आसा चीफ मिनिस्टर ऑफ पंचायत आसा टीसीपी मिनिस्टर आसा ऑनरेबल एनवायरमेंट मिनिस्टर आसा सेक्रेटरी आसा सगळ्या डिपार्टमेंटाचे सो हे तुम्ही चिंतनाका की आम्ही इतल्याच घालतले ओगी रावतले गव्हर्नर आसा सीएम सीएम एनवायरमेंट बॉडीचो चेअरमॅन आसा गव्हर्नर एनवायरमेंट काउन्सिल जी आसा पळय प्रोटेक्शन काउन्सिल त्याचो चेअरमॅन आहा सो त्याच्या कडे आम्ही वयतले फाल्यां मागीर आमकां सांगू नाका बाबा तुमकां आमी तुमचेर केसी घातल्या तुमकां डिस्कॉलिफाय जाले म्हणून आमचेर घाल नाका हे सांगता तुमकां हे जावपाक जाय आनी हे रिक्वेस्ट करता तुमकां की हांगा जेन्ना आमचे भुरगे ग्रामसभेक उलयतात ते आपले नोकरी मागपाक येयला नाल्यार आपलो गाडो घालपाक येना हांगा ते कितें तरी गांवांक लागून उलयता सो तेंकां रिस्पेक्टान हँडल करा वोटर ते हांगा येयल्यार खुर्च्यो दिया नाल्यार खुर्च्यो आमी त्यो डोनेट करता तुमकां भुरग्यांक उबे दवरूं नाका दोन दोन वरां जर ना तुमचे कडेन आमकां सांगा आमी डोनेट करता फुडले लॉस काडटले तुमची तुमी जर भुरग्यांक बसोंक दिना फोडटाय फुडें पांच खुर्च्यो तोकले मारून हाडटले हांगा दवरपले आं सद्दां सद्दां भुरग्यांक तुमी हे करपाक शकना आमच्या तुमची पीडीसी कमिटी आसा तेय व्हिडिओ कडेन उलयला ती कशी फॉर्म केल्या ती 15 मेंबराची तेतू 100 लोकांच्या पंचायतीत 100 मेंबर जाला तुमच्या हांगा 15 मेंबराचे रँड केल्या तुम्ही कमिटी क्लॅरिफिकेशन परतून दिलं पीडीसी ते व्हिडिओ कडे आम्ही उलयला व्हिडिओ कडल्यान तुमकां लॅटर येतले जी तुम्ही कमिटी केल्यात पळय ती इनकम्प्लीट आसा ओके भितर जितले मेंबर जाय आसले तितले मेंबर ना सो हेका लागून तुम्ही फ्रेश एप्लिकेशन करा तुमकां सांगता की आमकां परती व्हिडीसी कमिटी काडपाक जाय तुम्ही ग्रामसभा स्पेशल ग्रामसभा घेया तेका आनी कोण जाता पळय तेंकां जावं न्ही ते जर सगळे जर सारके जायना अजेंडान घाला की बाबा आम्ही व्हिडीसी कमिटी एक्स्ट्रा भितर एड करता एडिशनल जावपाक आणि त्या व्हिडीसी कमिटी बायोडायवर्सिटी कमिटी असा तुमची सेफ सेफ रोड सेफ्टी कमिटी असा वेस्ट मॅनेजमेंट कमिटी असा परत तुम्ही चाइल्ड कमिटी व्हॉटएव्हर किती हा पण सगळे कमिटीचे मेंबर भितर जावपाक जाय त्याचा कॉमन व्हॉट्सअप ग्रुप जावपाक जाय एक एकट्याक तुम्ही आपयतले आता डिजिटल वर्ल्ड आहे डिजिटल इंडिया म्हणून 5,000 करोड मोदीन मोडले ते कित्याक मोडले हांगा टावर आता इस्पाला कडे टावर घातल्यात आं इतले आमच्या लायफाक रिस्क घेऊन टावर घातल्यात ते व्हॉट्सअप ग्रुप करा सगळ्यांचो सो सगळे मॅटर थंयसर डिस्कस जावपाक जाय हांगा हिडन काय आसपाक जायना एव्हरी मेंबर फ्रॉम इच अँड एव्हरी कमिटी इज ऑफ हे मेंबर ऑफ व्हिडीसी पॉईंट नंबर 4 वाचा व्हिडीसीचो फक्त ते 15 जण सिलेक्ट करता तेच न्हू आणि हे किती हा ते ट्रान्सपरंट वेन जावपाक जाय आमचे लिमिट आमचे पेशन्स खंय तरी क्रॉस जाता आमकां लास्ट टायम आम्ही येऊन सांगून गेल्ले पूण तेजेर कांयच जावंक ना काल हे झाले आमकां परते येवचे पडले परते परते येवपाक लागना जितले आम्ही तुमकां प्रत्येक इच अँड एव्हरी थंय कितें जाला पळय वीथ सर्वे नंबर तुमकां आम्ही कंप्लेंट घालतले आमकां तुमच्या कडेन एक्शन जाय एव्हरी घर एव्हरी हाऊस नंबर तुम्ही दिला तुम्ही आता गेल्या म्हणजे हाऊस नंबराच्या नांवान सगळ्यांक तेंकां ते गाडयांक तुम्ही हाऊस नंबरांतून उडयले तेंकां गोंयकार करून दवरलो कोलवाळकार केले तुम्ही आनी कोलवाळकारांक घर ना कोलवाळकार आमच्या कडेन येता प्लॉट मेळटाले पयले म्हणून कोलवाळाचे कूद कोलवाळाचे मनीस रेंटाक रावतात ते ही परिस्थिती आहा कोलवाळची 5 वर्सां तुमची गेली जाले थंय सेटिंगा कर काबार हे कितें गांव उजो घालून उडयला सगळो आनी सेक्रेटरी तूं रिस्पॉन्सिबल आ ती जर काम करिना तूं रिस्पॉन्सिबल आमी तुका धरतले ते तूं रिपोर्ट करिना तूं ओगी हा एव्हरी टायम तुका फोन केलो तुमच्या सरपंचाक विचार म्हणून तूं बसला कित्याक हांगा तुझे काय तुझे तुझो हे पाळीत ना अपील करूंक लायले ना तुमचे एकान प्लीज भुरगीं आहा घर हांवें लोन काढलो असले आमकां वजयल्या त्या सेक्रेटरी कडल्यान आमी आयकचे ना ह्या मॅटरान तरी खूब सपोज सेक्रेटरी येता थंय आमच्या कडे म्हाजी घर आहा हांवें लोन काढला म्हाजी भुरगीं शिकता अरे लोकांक आतां उजो घालपाक तुमी तयार आहात हांगा थंय तेंकां उजो जळोवन मरपाक तुमी रेडी आहात आनी तुमचे आमी कितें चिंतपाचें चिंतचे ना तुजी एकट्याची फॅमिली आमकां पडलेली ना जर तूं हांगा 1,000 लोकांच्या फॅमिलीक जर फोणांत घालता जाल्यार सेम गोज टू पंच सो इवन एजंडा हे सोल्युशन वॉट डेव्हलपमेंट कमिटीचे ते घेऊन ना तुम्ही लास्ट टाइम म्हणले तुम्ही बाकीचे कमिटीज काढता पण काढून ना वॉट वॉट डेव्हलपमेंट कमिटी 12 मेंबर असपाक जाय घेऊन ना वॉट डेव्हलपमेंट कमिटी खंयच्याच वॉर्डाची घेऊन ना तुम्ही स्पेसिफिक सडन तुका सांगून ते आता कित्याक काढा तुम्ही आता 26 तारीख येईल 26 तारीख तुम्ही आता विलेज डेव्हलपमेंट जीपीडीपी तुम्ही दितले
तुमची अजून वॉर्ड डेव्हलपमेंटची कमिटी जाऊ ना, तुमची विदेशी फंक्शनल जाऊ ना, त्यांची ट्रेनिंगच जाऊ ना, जर तुम्ही जीपीडीपी आणि कसलं दिताले फक्त गटारात बांधताले, ड्रेनेज हेच चालला, फ्रॉम ड्रेनेज फ्रॉम ही जाव तू दीस आव मायकल आव तू जॉन आव जा पांडुरंग आव तू हे आव तिथलेच गटारात करतले हॉट प्लॅन जीपीडीपी ट्रेनिंग झालं तुम्ही घेतलं जीपीडीपीची ट्रेनिंग केलं तुम्ही ना कसे जातले ती अवेलेबल हा जीपीडी प्लॅन हे दिवपाक ट्रेनिंग कॉमन ट्रेनिंग झाली कॉमन सोड आम्ही आमच्या पिर्णा पंचायतीन स्पेशल ट्रेनर हाडलो तुमका भुरग्यांक नॉलेज गेल्लीच नाका न्हू प्लॅन केल्लोच नाका न्हू गांवान कित्याक गांवान जर प्लॅन केलो स्क्रॅप यार्डान इलिगल बसती उरची ना इलिगल वोटींग कार्डा उरची ना आमदाराक बरयल्या तुम्ही आमदाराक बरय हा हे आमदाराक बरय तो खूब वर्सां सरपंच जाल्लो तेकाय खबर आसा कितें कितें जालां कितें कोणें केलां तें ही नोज बेटर दॅन युअर सो तेकाय बरया की अशें अशें हें आसा मातसो बरय म्हणून तूं तुज्या कडल्यान लॅटर वचो न्ही गव्हर्नराक वचो न्ही चीफ सॅक्रेटरीक वचो न्ही सीएमाक वचो न्ही एनवायरमेंटल मिनिस्टराक वचो न्ही रेवन्यू मिनिस्टराक वचो न्ही लँड कशी चेंज जाली तलाट्याकूय धरा तलाट्याचो रिपोर्ट जाय तलाटी हांगा सद्दां आसता तलाट्या कडेन रिपोर्ट घ्या लँड यूज कसो चेंज जालो इलिगली कसो लँड शेताचे स्क्रॅपयार्ड कशें येयलें शेताचेर घर कशें येयलें रिपोर्ट दिला तेणी ना तुमकांय दिवंक ना तेणेंय रेवन्यू दिवंक ना अशें चलपाचें ना ड्युटी आसा ड्युटी करपाक जायना रिजायन करा कांय प्रॉब्लम ना सगळ्यांक रिजायन न्यू फ्रेश इलेक्शन करपाचें जायना लोड बाबा आमच्या कडेन सांबाळना आमच्या कडेन कायदो समजना न्ही एक तुमच्या कडेन लॅटर करा की हो कायदो आसा तो इंग्लिशेन ना आमकां सगळ्यांक कळना मातसो तो कोंकणीन ना मराठीन ना कोंकणीन दिया म्हणून आमी ऑलरेडी लॅटर दिल्या तुमी लॅटर करा हो कोंकणीन करा सो दॅट आमकां कळचो म्हणून की आमकांय भितर केन्ना केन्ना इंग्लीश आसा तेन्ना डिफिकल्ट जाता वाचपाक कळना आमकांय शब्द सो अशें म्हणून आमकांच इंग्लीश कळटा आमकां कळना म्हणून आमी मागलेल्या तुमी मागा हे कायदे सगळे लँड रेवेन्यू कोड घेऊन बसा आख्खी जमनी सगळे कन्वर्ट करून इलिगल केल्या पण कोण जिम्मेदार तो कळटलो तुमकां येता हांगा लँड रेवेन्यू इन्स्पेक्टर येता केन्ना पंचायतीन कित्याक येना कित्याक तुमी तो आमच्या वेल्यान तुमकां जो सपोर्ट जाय लिगल सपोर्ट जाय नॉलेज वायज सपोर्ट जाय आमी येतले तुमी फक्त आमकां उलो मारा आमी केन्ना तुमचे कडेन फावर मार्क केला की आमच्या भुरग्यांक दुकान दी गाडो दी ना गाडी कितें बसोंक दी इलिगल ना घर दी प्लॉट दी आमकां कांय नाका आमकां फक्त तुमी गांव सरवारक या ही रामाची हांगा जो रामाचे स्थान आहा पळय तेजे श्रीरामाचे स्थान हे शेव जावपाक जाय म्हणजे जावपाक ओके सेक्रेटरी 26 तारीख आम्ही डेडलाईन दिता सगळ्या डिपार्टमेंटचा तुमकाय 26 तारीख बरेला 26 तारीख आम्ही एकदा अपडेट मागून घेतले ओके 26 तारीख कंप्लीट 26 तारीख ओके दुसऱ्या ओके बरं थँक्यू खुर्ची दिसलं मरे का काढून खुर्च्या